भाताण येथील एम टी विद्यापीठ भाताणच्या कामगारांसंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या दालनात आमदार महेश पालदी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांनी मागील अधिवेशनात भाताण ग्रामपंचायतीचा थकीत कर मिळण्याबाबत तसेच कामगारांना शासकीय नियमानुसार पगार मिळण्यासंदर्भात मुद्दे उपस्थित केले होते यांच्या मागणीप्रमाणे ग्रामविकास मंत्रालयामार्फत केलेल्या कारवाईमुळे भाताण ग्रामपंचायतीला दोन कोटी सव्वीस लाख एवढा भरकोस निधी मिळाला असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दरम्यान मंत्रालयात झालेल्या या बैठकीमध्ये आमदार महेश पालदी यांनी कामगारांना यूजीसी नियमानुसार पगार मिळाला पाहिजे अशी मागणी केली असून शिक्षण विभागाने ती मान्य केली यावेळी मंत्री महोदयांनी एमई टी विद्यापीठाला पंधरा दिवसांच्या आत यूजीसी नियमानुसार प्रत्येक कामगारास किती पगार देणार याची माहिती मंत्रालयात देण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे कामगारांना लवकरच न्याय मिळणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे या बैठकीला गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष तथा एम टी विद्यापीठ नियामक मंडळ सदस्य डॉक्टर अविनाश काताडे सरपंच तानाजी पाटील बूथ अध्यक्ष अनिल भोईर कामगार प्रतिनिधी तकदीर सते प्रकाश भोईर दत्तात्रय पाटील नितेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते